नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीनं 11 जुलै 2023 ते 13 जुलै 2023 अखेर वसंत व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आले. ही माहिती महापौर दिग्विजय सुरेंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. सुरेंशी म्हणाले, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीनं प्रतिवर्षी वसंत व्याख्यानमाला आयोजित केली जाते. 2023 हे वसंत व्याख्यानमाला आयोजनाचं 28वं वर्ष आहे. वसंत व्याख्यानमालेचं उद्घाटन माझ्या हस्ते आणि उपमहापौर उमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त सुनील पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी स्थायी समिती सभापती धीरज सुरेंशी, गटनेत्या भारती दिगडे, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, राष्ट्रवादी मैनुद्दीन बागवान, महिला बालकल्याण समिती सभापती अस्मिता सलगर, समाजकल्याण सभापती सौ अनिता वनखंडे यांच्यासह संयोजक समिती सदस्य कल्पना कोळेकर, रोहिणी पाटील, डॉक्टर नरगिस सय्यद इत्यादी सन्माननीय उपस्थित राहणार आहेत. वसंत व्याख्यानमालेचं उद्घाटन मंगळवार दिनांक 11 जुलै 2023 रोजी संध्याकाळी 5:30 रोटरी हॉल स्विमिंग टँक जवळ गणेशनगर सांगली इथं पार पडणार आहे. रोज संध्याकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत व्याख्यान संपन्न होणार आहे. या व्याख्यानमालेसाठी वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानमालेचं आयोजन केलं असून नामवंत वक्त्यांना यासाठी आमंत्रित करण्यात आलं असल्याची माहिती देण्यात आली. सदर व्याख्यानमालेसाठी समस्त नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन महापौर दिग्विजय सुरेंशी यांनी केलं. यावेळी गटनेत्या भारती दिगडे, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान आणि सामाजिक कार्यकर्ते वी द बर्वे उपस्थित होते. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका वसंत व्याख्यानमाला, जसं महानगरपालिकेमध्ये आपण दैनंदिन कामकाज करत असतो, रस्ते, लाईट, पाणी, त्याचप्रमाणे बौद्धिक विचारसुद्धा पोचवणं हे महापालिकेचं कर्तव्य आहे. आणि त्या माध्यमातून वी द बर्वे यांनी जी सुरुवात केलेली परंपरा आहे ती आज 28व्या वर्षात पदार्पण करत आहे. आणि ती पुढच्या पिढीनं पण ही वसंत व्याख्यानमाला महानगरपालिकेमध्ये चालू ठेवलेली आहे. आणि ह्याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा यासाठी आम्ही आवाहन करत आहे. आणि अतिशय चांगले विषय घेतले, तणावमुक्त जीवन, म्हणजे आज दैनंदिन धक्काधक्कीच्या जीवनात लोकांना भरपूर त्रास आहे. आणि त्यातून अतिशय वसंत अहंकार यांचं हसत खेळत असं व्याख्यान आहे. आणि त्यामुळं ते जरूर नागरिकांनी ऐकायला यावं. त्याच्यानंतर उत्तमराव कांबळे एक ज्येष्ठ साहित्यिक तर आहेतच, पण आजचं शिक्षण आणि आव्हान हे पालकांसमोर आणि समाजासमोर भेडसावणारी मोठी समस्या आहे. आणि त्यामुळं ह्या व्याख्यानासाठी सुद्धा पालकांनी जास्त करून आणि शिक्षकांनी उपस्थित राहावं असं मी आवाहन करते. शिवाजीराव परुळेकर, मधू दंडवत, एक जुने जाणते असे एक आमच्या लहानपणाच्या काळातले कार्यकर्ते होते, तर त्यांचं जीवनपट उलगडून सांगणारं एक व्याख्यान, असा एक वेगळाच विषय आपण समोर आणला आहे. त्यामुळे ह्या तिन्ही विषयासाठी सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या नागरिकांनी रोटरी क्लबला 11, 12 आणि 13 जुलैला नक्की वसंत व्याख्यानासाठी दररोज संध्याकाळी 6 वाजता उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो. सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या वतीनं गेले 28 वर्ष नगरपालिका असल्यापासून वसंत व्याख्यानमाला ही व्याख्यानमाला सुरुवातीपासून चालू आहे. आत्ताचं हे 28वं वर्ष आहे. दिनांक 11 जुलै 2023 ते 13 जुलै 2023 या 3 दिवस ही व्याख्यानमाला रोटरी क्लब जे गणेशनगरमध्ये आहे स्विमिंग टँकजवळ, तिथं ही व्याख्यानमाला सायंकाळी 6 वाजता आयोजित केलेली आहे. यामध्ये वसंत हंकारे यांचं तणावमुक्त जीवनाकडे हे व्याख्यान आहे मंगळवारी 11 जुलैला. 12 जुलैला उत्तम कांबळे ज्येष्ठ साहित्यिक यांचं आजचे शिक्षण आणि आव्हाने हे हा विषय त्यांचा आहे. 13 तारखेला आपण शिवाजीराव पुरुळकर कोल्हापूर यांचं आजच्या काळात मधू दंडवते यांच्या आठवणीची गरज हे व्याख्यान आयोजित केलेलं आहे. मी सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या सर्व नागरिकांना आणि परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो आहे की ही व्याख्यानं 3 उत्तम आहेत आणि याचा आपण लाभ घ्यावा. तणावमुक्त जीवन आहे हे व्याख्यान गरजेचं आहे आत्ताच्या आपल्या धावपळीच्या जीवनात. आणि आजचे जे शिक्षण आहे ह्या शिक्षणाची आव्हानं काय आहेत ह्याचं पालक असू देत किंवा शिक्षक या सर्वांसाठी हे व्याख्यान महत्त्वाचं आहे. आणि जे ज्येष्ठ समाजवादी विचारसरणीचे जे नेते होते मधू दंडवते यांची आजचे जे काळ आहे त्या काळामध्ये त्यांची आठवणीची का गरज आहे हे सांगण्यासंदर्भात शिवाजीराव पोळकरांचं हे व्याख्यान आयोजित केलेलं आहे. मी आपल्या माध्यमातनं
सर्वांना आवाहन करतोय नागरिकांना की आपण या वसंत व्याख्यानमालेचा दिनांक 11 जुलै ते 13 जुलै ह्या दिवशी सायंकाळी 6 वाजता रोटरी हॉल स्विमिंग टँक गणेशनगर येथे आपण त्याचा लाभ घ्यावा. 1992 दरम्यान वसंत व्याख्यानमालाच्या संदर्भात सांगली नगरपालिकेनं चालू केलेली ही परंपरा, साहित्यिक परंपरा, गेली 38 वर्ष, मध्ये काही काळ कोरोनामुळे थांबली होती 2 वर्ष, पण त्याच्यानंतरही महापालिकेनं किंवा पूर्वीच्या नगरपालिकेनं अतिशय प्रामाणिकपणे ह्या आपण घेतो आहोत वसंत व्याख्यानमाला. चांगले दर्जेदार लेखक म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक इथे आलेले आहेत. म्हणजे आधी अशोक काकोडकर, अशोक जे आपले तेही इथं, काकोडकर साहेबही इथं एकदा येऊन गेलेले आहेत. असे नामवंत लोक ह्या व्याख्यानमालेत येतात. यंदाही दिग्विजयांच्या नेतृत्वाखाली महापालिकेनं ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. ही अशीच अखंड चालावी अशी माझी एक सगळ्या महापालिकेतल्या सगळ्यांना विनंती आहे, आणि ती चालेल. कारण हे जर आपण सगळं बंद केलं तर ही परंपराच थांबेल साहित्यिकांची. त्यासाठी ही व्याख्यानमाला चालू आहे. दर्जेदार लेखक आम्ही वक्ते बोलवतो, त्याप्रमाणे यंदाही त्यांनी 3 वक्ते बोलवलेले आहेत. दुर्दैवानं वसंत व्याख्यानमाला ही वसंत काळात व्हावी, पण आपल्या इथलं मी सगळ्या परवानग्या घेतल्याशिवाय काही करत नाही, त्यामुळं ती वर्षेत होती. पण वर्षा असली तरी ती वर्ष वर्धिष्णू होईल याची मला खात्री आहे.